नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आज आपण पोलीस भरतीमधील पुढील सराव प्रश्नसंच क्रमांक पस्तीस याच्यामध्ये जी कीचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरची चर्चा मी या ठिकाणी केली आहे जी की तुम्हाला परीक्षेकरता नक्कीच उपयुक्त ठरेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा याच्या अगोदरचे व्हिडिओज पण तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकताय तेही तुम्हाला परीक्षेकरता नक्कीच फायदेशीर ठरतील चला तर मग मी सुरुवात करते प्रश्न क्रमांक एक कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात पर्याय आहेत पांढऱ्या तांबड्या हिरव्या यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ पांढऱ्या पेशी ज्या आहेत त्या रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात पुढे बघूयात प्रश्न क्रमांक दोन ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो डोळे कान मेंदू यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ डोळे हे जे आहे अव्य अवयव तो ग्लुकोमिया हा रोग या, या अवयवास होतो प्रश्न क्रमांक तीन कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस सर्व रक्तगटाचे रक्त चालते पर्याय आहेत ए बी ए ओ बी या प्रश्नाचं उत्तर आहे ते पर्याय अ ए बी हा जो रक्तगट आहे या रक्तगटाच्या व्यक्ती सर्व रक्तगटाचे रक्त चालते तसंच तस आपण जर बघितलं तर ओ जो रक्तगट आहे हा जो ओ रक्तगट आहे तो या रक्तगट या रक्तगट जो आहे त्याच्यामध्ये त्या रक्तगटात सर्वयोग्य दाता असं म्हणलं जातं सर्व योग्य दाता हा ओ रक्तगट ज्या व्यक्तीचा आहे तो असतो तसेच ए बी जो आहे तो आपण आत्ताच बघितलं की कोणत्याही रक्तगटाचे रक्त त्याला चालतंय आणि याला सर्वयोग्य ग्राही असं म्हणलं जातं हा ग्राही आहे सर्वयोग्य आणि याला सर्व योग्य दाता असं म्हणलं जातं ओ रक्तगटाला तर हे तुम्ही लक्षात ठेवा पुढे बघूयात प्रश्न क्रमांक चार शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता पर्याय आहे तोरणा रायगड प्रतापगड यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ तोरणा हा जो किल्ला होता तो शिवाजी महाराजांनी जिंकला होता प्रश्न क्रमांक एक भारताची दक्षिणोत्तर लांबी किती किलोमीटर आहे पर्याय आहेत तीन हजार दोनशे चौदा तीन हजार चौदा दोन हजार नऊशे तेहत्तीस दोन हजार आठशे चौदा तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ तीन हजार दोनशे चौदा जे आहे किलोमीटर आहे ते दक्षिणोत्तर लांबी ही भार इंडियाची आहे प्रश्न क्रमांक दोन सौराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे पर्याय आहेत दोन तीन एक आणि चार तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ दोन तासांचा जो फरक आहे तो येतोय तर हा एम पी प्रश्न आहे आपण तुम्ही लक्षात ठेवा पुढे बघूयात प्रश्न क्रमांक तीन कोणत्या रक्तगटाचे व्यक्ती हे सर्व रक्तगटांना रक्त देऊ शकतात पर्याय आहेत ओ ए, ए बी आणि बी या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ ओ रक्तगट ज्या व्यक्तीचा असतो ती व्यक्ती सर्व रक्तगटांना रक्त देऊ शकते म्हणून ओ जो असतो ते त्याला सर्व ओला दाता असं म्हणलं जातं रक्त देतो तो म्हणजे सर्वांसाठी ते रक्त देऊ शकतात ओ रक्तगट जो असतो तो असतो सर्व योग्य दाता तर हे लक्षात ठेवा तुम्ही सर्व योग्य दाता तसंच जर आपण ऑप्शनमध्ये बघितलं तर ए बी हा पण रक्तगट दिलेला आहे ए बीचं रक्तगट आहे त्या रक्तगट असणारी जी व्यक्ती असते तिला सर्व गटांचं रक्त चालतं तर तिला सर्व ग्राही असं बोललं जातं तर हा जो असतो तो सर्व दाता असतो आणि ए एबीचा रक्तगट जो असतो तो सर्वयोग्य ग्राही असतो तर हे तुम्ही लक्षात ठेवा पुढे बघूयात प्रश्न क्रमांक चार संसद राज्यातील विधान परिषद राष्ट्राच्या शिफारशीवरून रद्द करू शकते पर्याय आहेत राज्य विधानसभा राज्यपाल राष्ट्रपती यापैकी नाही हे प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ राज्य विधानसभा विधान जी आहे ती संसद राज्यातील विधान परिषद ही राज्य विधानसभेच्या शिफारशीवरून रद्द करू शकते प्रश्न क्रमांक पाच कलम चाळीस हे कशाशी संबंधित आहे महिला सबलीकरण पंचायतराज समान वेतन कायदा यापैकी नाही या, ना या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ब पंचायतराश संबंधित कलम चाळीस हे आहे आपण जर बघितलं तर कलम चाळीस जे आहेत ते पंचायतराशी संबंधित आहेच पण त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीची जी स्थापना आहे तिची तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे तसंच त्यांनी ते जो कलम आहे त्या कलममध्ये ग्रामपंचायतीच्या स्थापनेची तरतूद सांगितलेली आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा पुढे बघूयात प्रश्न क्रमांक सहा नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात येतं गडचिरोली चंद्रपूर गोंदिया यापैकी नाही तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क गोंदिया इथे नागझिरा अभयारण्य या जिल्ह्यामध्ये येतं प्रश्न क्रमांक सात ग्रामसभेची स्थापना ही कोणत्या कलमात आहे या प्रश्नाचं उत्तर येतं आहे दोनशे त्रेचाळीस ग दोनशे त्रेचाळीस ड दोनशे त्रेचाळीस एफ दोनशे त्रेचाळीस हे ऑप्शन्स आहेत या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ड दोनशे त्रेचाळीस अ याच्यामध्ये ग्रामसभेची जी स्थापना आहे ती त्या ठिकाणी दिली गेलेली आहे पर्याय ड येत आहे याचं उत्तर दोनशे त्रेचाळीस अ या ठिकाणी याचं उत्तर येतं तसंच जर आपण बघितलं तर ग्रामसभेची जी स्थापना आहे ही त्या ठिकाणी कलम दोनशे त्रेचाळीस अमध्ये येते तसेच जी ग्रामसभा आहे तिला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे आणि तो देण्यात आलेला आहे त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनं तर त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे हे लक्षात ठेवा तसेच त्याची जी रचना आहे ती कलम एकशे शहाऐंशीनुसार आहे आणि जो मुंबई ग्रामपंचायत अधिनियम आहे कलम सातनुसार तरतूद त्याची आहे तसंच जर आपण बघितलं तर यांचा जो कार्यकाळ असतो त्या कार्यकाळामध्ये सहा ग्रामसभा घेण्याची तरतूद कलम सातनुसार देण्यात आलेली आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्ननुसार तर हे तुम्ही लक्षात ठेवा पुढे बघूयात प्रश्न क्रमांक आठ निरगुडा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे पर्याय आहेत भीमा कृष्णा वर्धा आणि पूर्णा तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क वर्धा ही जी आहे ती निरगुडा जी नदी आहे तिची उपनदी आहे प्रश्न क्रमांक नऊ लखनऊ येथे अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं नेतृत्व डसडास यांनी केले होते अवच्च्या बेगम बडी बेगम बेगम साहेबा यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ते पर्याय अ अवच्च्या बेगम ज्या होता त्यांनी लखनऊ येथे अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं नेतृत्व केले होते प्रश्न क्रमांक दहा सण अठराशे एकोणचाळीसमध्ये पुणे येथे कोणी उठाव केला कोळ्यांनी भिल्ल्यांनी वारल्यांनी यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर ते पर्याय अ कोळ्यांनी सन अठराशे <गे>। मध्ये पुणे उठाव केला होता प्रश्न क्रमांक आंबेडकर महात्मा गांधी लोकमान्य टिळक यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर ते पर्याय अ डॉक्टर आंबेडकर जे होते त्यांनी संयुक्त मजूर पक्षाची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक बारा हाताने विणलेल्या खादीचा वेश परिधान करून राजदरबारात अठराशे सत्याहत्तरमध्ये कोण उपस्थित होतं न्यायाधीश राणाडे गवा जोशी महात्मा गांधी यापैकी नाही या, ना या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ब गवा जोशी जे होते त्यांनी हाताने विणलेल्या खादीचा वेश परिधान करून राजदरबार अठराशे सत्याहत्तरमध्ये ते उपस्थित होते प्रश्न क्रमांक तेरा गोंडवाणा शेणीचं खडक हे कोणत्या जिल्ह्यात आढळतात भंडारा गडचिरोली कोल्हापूर यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर येते ब गडचिरोली येथे गोंडवाना श्रेणीचे जे खडक आहेत ते या जिल्ह्यामध्ये आढळतात प्रश्न क्रमांक चौदा डॅश डॅश यांनी परमहंस सभेची स्थापना केली भाऊ महाजन दातोबा पांडुरंग गो आगरकर यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ब दातोबा पांडुरंग यांनी परमहंस जी सभा आहे तिची स्थापना केली तसंच आपण जर बघितलं तर दादोबा पांडुरंग हे जे होते ते एक समाजसुधारक होते आणि त्यांनी सामाजिक आणि धार्मिक जे सुधारणा होतं त्याचा पुरस्कार केलेला के 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 आहे त्यांनी काही सामाजिक आणि धार्मिक सुधारणा केलेल्या आहेत त्यांनी सभेच्या स्थापना केलेल्या आहेत त्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जातो तर त्या कोणत्या आहेत ते बघूया मानवधर्म सभा अठराशे चव्वेचाळीसमध्ये त्याची स्थापना त्यांनी केली होती त्याच्यानंतर आहे परमहंस सभा जी स्थापना अठराशे एकोणपन्नासमध्ये मुंबई या ठिकाणी त्यांनी केली होती तसेच जर आपण बघितलं तर त्यांची ग्रंथसंपदा देखील आहे की ज्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारला गेलेले आह आहेत मराठी भाषेचं व्याकरण विद्येचे लाभाविषयी धर्मविवेचन हे त्यांची ग्रंथसंपदा आहे तसेच त्यांना मराठी भाषेचं व्याकरणकार आणि गाडे विद्वान असं म्हणलं जायचं आणि त्यांचं मराठी भाषेचं पाणिणी हे मराठी व्याकरणाचं जे पुस्तक पाणिनी आहे म्हणून ते त्या ठिकाणी ओळखलं जातं मराठी भाषेची पाणिनी याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा ती त्यांची ग्रंथसंपदा होती प्रश्न क्रमांक पंधरा मुंबई प्रांतातील दुसरे वृत्तपत्र कोणते बॉम्बे कुरिअर बॉम्बे हेरॉल्ड दर्पण यापैकी नाही या, ना या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ बॉम्बे कुरिअर हे दुसरे वृत्तपत्र होतं तर बॉम्बे हेराल्ड होतं हे पहिलं फर्स्ट तर हे लक्षात ठेवा फर्स्ट बॉम्बे हेराल्ड अँड द सेकंड इज बॉम्बे कुरियर नेक्स्ट सिक्स्टी कोणता पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये फेऱ्या फेरा ॲक्ट हा कायदा संमत झाला सातव्या पाचव्या सहाव्या चौथ्या या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ड चौथी जी पंचवार्षिक योजना होती त्याच्यामध्ये फेरा ॲक्ट संमत झाला प्रश्न क्रमांक सतरा कांत डॅश डॅश झाडापासून मिळतात खैर सुंदरी साग यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ सुंदरी जे होतं त्याच्यापासून कात मिळते प्रश्न क्रमांक अठरा कृषी मूल्य आयोगाची स्थापना ही कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली चौथी तिसरी सहावी पाचवी या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ब तिसरीची पंचवार्षिक योजना होती तिच्यामध्ये कृषी मूल्य आयोग जो होता त्याची स्थापना त्या ठिकाणी झाली होती प्रश्न क्रमांक एकोणीस हवेमधील पाण्याच्या बाष्पाची संतृप्तता ज्या तापमानाला होते त्याला डॅश असे म्हणतात दवाचा बिंदू पूर्ण आर्द्रता उत्कलन बिंदू यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय दवाचा बिंदू हे हवेमधील पाण्याच्या बाष्पाची संतृप्तता ज्या तापमानाला होते त्याला दवाचा बिंदू असं म्हणतात प्रश्न क्रमांक वीस आर्थिक विकासासाठी वित्त पुरवठा किंमत स्थैर्याच्या प्रयत्न याविषयीचे धोरण म्हणजे आर्थिक धोरण विकास धोरण मौद्रिक धोरण यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क मौद्रिक धोरण जे असतं ते आर्थिक विकासाशी वित्त पुरवठांचा जी काही किंमत स्थैर्य असतं म्हणजे कॉन्स्टंट किंमत करणं त्याचं जे प्रयत्न असतात ते धोरण असतं मौद्रिक धोरण ज्याच्यामध्ये ही स्थिर ठेवली जाते प्रश्न क्रमांक एकवीस जळगाव जिल्ह्यात कोणते वन संशोधन केंद्र आहे मोंडाळे पाडवे हरिसाल यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ मोंडाळे येथे जळगाव जिल्ह्यात वन संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक बावीस कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात पंचगंगा वारणा कृष्णा यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ पंचगंगा जी आहे तिला ही जी नदी आहे तिला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक तेवीस ज्ञानसिंधू नियतकालिकाचे संस्थापक कोण तात्या छत्रे विष्णुशास्त्री पंडित नारायण मंडलिक यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर ते पर्याय अ तात्या छत्रे जे होते ते ज्ञानसिंधू नियतकालिकाचे संस्थापक होते स्वराज्य म्हणजे परकीय राजवटीपासून पूर्णमुक्तता असे कोणाला वाटत होतं महात्मा गांधी अरविंद बाबू अ आणि ब अरविंद घोष द आन्सर इज डी अरविंद घोष यांना असं वाटायचं की स्वराज्य म्हणजे परकीय राजवटीपासून पूर्ण मुक्तता प्रश्न क्रमांक पंचवीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहाल नेता कोणता मोतीलाल नेहरू दिनशा शाह मेहता यापैकी नाही या, ना या प्रश्नाचं उत्तर ते पर्याय मोतीलाल नेहरू जे होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहाल नेते होते आपणास जर या व्हिडिओची पी डी एफ फाईल हवी असेल तर आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी ती डाउनलोड करून घेऊ शकताय तसेच इतर विषयांच्या ज्या काही नोट्स आहेत त्या देखील त्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत तिथे जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करून घेऊ शकताय तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षा विषयांच्या ज्या काही व्हिडिओ अशा प्लेलिस्ट आहेत त्या देखील त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या त्या ठिकाणी बघून घेऊ शकता तसेच जे काही मागील सर्व प्रश्नसंचाच्या पुढील आणि मागील भागाच्या पी डी एफ फाईल्सच्या आहेत त्याच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या गेलेल्या आहेत तर त्या तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय आपणास हा व्हिडिओ कसा वाटला जर तो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये त्याला शेअर करा आणि ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून जेव्हा न्यू व्हिडिओज अपलोड केले जातील तसे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील तुमच्या जर काही सूचना असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकताय व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो राज्यसेवा प्रिलीम दोन हजार वीसच्या तयारीसाठी जर तुम्ही प्रीवियस इयर क्वेश्चन्स पेपरचा अभ्यास केला नसेल तर त्याचा उपयोग नाही तर मित्रांनो हे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचं सोल्युशन्स आपले अनअकॅडमीनं खास तुमच्यासाठी की जे अनुभवी प्रशिक्षक या ठिकाणी घेऊन आलेले आहेत हे जी व्हिडिओची जी, जी सिरीज आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्की पहा आणि मित्रांनो या यशाच्या संधीचा नक्की फायदा घ्या तर या ठिकाणी प्रतिभा मान्य असे व्यक्ती ज्याचे प्रिवियस इयर क्वेश्चन्स पेपर त्यासोबत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज सर्व हे तुम्हाला अनअकॅडमी या ॲपवर तुम्हाला उपलब्ध आहे त्या ॲपची लिंक आणि हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर सोल्युशनच्या बॅचची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की या बॅचला काय लवकरात लवकर जॉईन करायचं आहे जर तुम्हाला अनअकॅडमीचा एखादा कोर्स जर आवडला असेल तर त्या कोर्सला मित्रांनो जैन झिरो फाईव्ह जैन झिरो फाईव्ह असं जर तुम्ही त्या ठिकाणी कोर्समध्ये जर टाकलं तर तुम्हाला निश्चितपणे दहा टक्क्यापर्यंत डिस्काउंट या ठिकाणी मिळणार आहे तर लवकर जॉईन व्हा आणि कमीत कमी हे फ्री जी बॅच आहे याला नक्की जॉईन व्हा